नमस्कार वीक्षक हो, मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते आचार्य 90 FM यो ओन रेडिओ मध्ये। आज आपण दिवाळी स्पेशल कार्यक्रम करत आहोत आणि आपल्यासोबत आपले विशेष अतिथी आहेत दाक्रू सोमण सर। सोमण सर, मनपूर्वक स्वागत। नमस्कार। नमस्कार। आणि सुरुवातीला दिवाळी विशेष भागामध्ये तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते आणि प्रेक्षक हो तुम्हाला सुद्धा सोमण सर आणि माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। दिवाळी हा सण खरंच खूप आनंद घेऊन येतो आणि सगळीकडे रोषणाई झगमगाट असतो आणि तुम्ही देखील इतकी वर्ष आमच्या आयुष्यामध्ये आमच्या जीवनामध्ये आनंद पेरायचं काम केलेलं आहे। कारण गुरुजींचं खरं तर परिचय करून देण्याची गरजच नाहीये, दाक्रू सोमण हे नावच त्यांचा परिचय आहे। तरी देखील आपल्या श्रोत्यांसाठी एक थोडक्यात त्यांचा परिचय करून देते। टेक्सटाईल इंजिनिअरिंग मध्ये पदवीधर आहेत। मफलदार कंपनीत त्यांनी 25 वर्ष नोकरी केलेली आहे। तसंच गेली 52 वर्ष पंचांग आणि दिनदर्शिका ते तयार करतात। मागील 60 वर्षांपासून त्यांनी वृत्तपत्रातून सातत्यानं लेखन केलेलं आहे। खगोलशास्त्रावर 9000 अधिक व्याख्यानं दिलेली आहेत। आकाशवाणी, दूरदर्शन आणि इतर वाहिन्यांवर देखील त्यांच्या कार्यक्रमांचा विशेष सहभाग असतो। आकाशदर्शन, धूमकेतू, चंद्र सूर्य ग्रहणे, आपले सण आपले उत्सव इत्यादी पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत। ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालयाचे ते विश्वस्त म्हणून काम पाहतात। मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्षही सर आहेत। ठाणे नगरीत भरलेल्या साहित्य संमेलनाचे सोमण हे संयोजक होते। त्यांना अर्थातच एवढं सगळं अतुलनीय असं कार्य केलं असल्यामुळे त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे। ठाणे भूषण पुरस्कार, उत्कृष्ट विज्ञान प्रचारक सन्मान, लोकमत ठाणे आयकॉन सन्मान, रोटरी क्लबचे व्होकेशनल अवॉर्ड, राज्य खगोल मंडळाचा जीवन गौरव पुरस्कार सरांना मिळाला आहे। सोमण सर, फार फार अभिनंदन। आणि खरंच आज आमच्या चॅनलचं आणि आमच्या महाविद्यालयाचं भाग्य आहे की तुमचं पदस्पर्श आमच्या या वास्तूला लाभले, त्याबद्दल मनपूर्वक आभार। खरंच आपण असं म्हणतो दिवाळी म्हणजे पाहुणे येती घरा, दिवाळी दिवाळी दसरा तोची दिवाळी दसरा, पण खरंच आज तुम्ही आल्यामुळे खरी दिवाळी आज आपण साजरी करतोय असं आम्हाला सगळ्यांना वाटतंय। आता दिवाळीबद्दलचं महत्व आज आपण तुमच्याकडून जाणून घेणार आहोत, पण एक सुरुवातीचा अगदी मला पडलेला प्रश्न म्हणजे टेक्सटाईल इंजिनिअरिंग म्हणजे अगदी वृक्ष विषय, सायन्स बॅकग्राऊंड आणि हा खगोलशास्त्र हे अगदी भिन्न विषय आहे, तर ह्याची सगळी खगोलशास्त्राची रुची कधी निर्माण झाली? हे माझ्या वडिलांमुळे लागलं। माझे वडील क्रूवी सोमण आणि ते पंचांग करत असत, तर पंचांगात आर्थिक काय प्राप्ती नसायची, तर ते सांगायचे तुम्ही शिक्षण घ्या, नोकरी करा आणि मग पंचांग वगैरे चालेल केलं तरी। म्हणून मी व्हिजिट यायला गेलो, टेक्सटाईल बीटेक झालो, टेक्सटाईल ग्रॅज्युएट, मफतलाल वस्त्रोद्योग कंपनीत 25 वर्ष नोकरी केली आणि वयाच्या 50 वर्षी ठरवलं मनासारखं जगायचं आणि नोकरी सोडायची। पंचांग कार्य वडिलांचं गेली 52 वर्ष म्हणजे 72 सालापासून पंचांगाचं काम करतो आहे, तर ते चालू ठेवायचं। आणि खगोलशास्त्र म्हणजे आकाश दर्शन, खरं सांगतो मी, माणसाला प्रत्येकाला आयुष्यात एक तरी छंद पाहिजे, कारण नोकरी मनासारखी मिळेल असं नाही, पण छंद मनासारखा जोपासता येतो। आणि आपल्या नोकरीमध्ये काही मनाविरुद्ध घटना घडल्या, काही चिडलो, तरी छंदामध्ये मन रमवता येतं, आनंद प्राप्त होतो। आणि खरं सांगू का, छंदामुळे आपल्या जीवनात आनंद निर्माण होतोच, पण इतरांच्या जीवनात आनंद निर्माण होतो। म्हणजे एखादं सूर्यग्रहण आहे, आपण इतरांना दाखवतो, दुर्बिणीतून शनीची वलय दाखवतो, गुरुची चंद्र दाखवतो, हे दाखवताना जो आनंद होतो ना तो द्विगुणित असतो, म्हणजे खरं सांगायचं तर अवर्णनीय असतो। म्हणून मी खगोलशास्त्राकडे वळलो आणि पंचांग गेली 52 वर्ष करतोय, वृत्तपत्रातून 60 वर्ष लिहितोय, त्यामुळे हा विषय माझ्या आवडीचा झालेला आहे। आणि वयाच्या 83व्या वर्षी सुद्धा मला अजूनही असं वाटतं की आपलं जवळ जी माहिती आहे ती लोकांना द्यावी, म्हणून मी आताच अमेरिकेला 8 एप्रिलला खगरा सूर्यग्रहण अमेरिकेतून दिसणार होतं आणि मी ते बघितलं, त्यावेळी नासाला भेट दिली। नासाला भेट देणं हे आणखी विशेष होत। नंतर किट पीक ऑब्झर्वेटरी आहे वेधशाळा, तिथे गेली। नंतर जसं आपल्याकडे लोणारला मिटिओरिट क्रेटर आहे, म्हणजे आकाशातून दगड पडून लोणारला एक मोठा विवर निर्माण झालाय, अश्विनी विवर म्हणतो,
म्हणजे 52,000 वर्षापूर्वी 60 मीटर लांबीचा 20 लक्ष टन वजनाचा दगड भारतात पडला आणि तो लोणारला. आणि आज तिथे गेल्यानंतर 2 किलोमीटर व्यासाचं विवर आहे, 150 मीटर खोल आहे, आतमध्ये पाणी आहे, सागवानाची बिब्याची झाड आहेत, सवती मोर आहेत, आतमध्ये ससे आहेत. हा हे बघी, मी 40 वेळा गेलो तिथे आणि अमेरिकेतलं मीटर रीड क्रेटर बघायचं होतं एरिझोना, म्हणून मी तिकडे गेलो. तिथे तिकीट लावतात $15, आपल्याकडे फ्री आहे. तर बघायला पाहिजे, निसर्ग बघायला पाहिजे, आकाश बघायला पाहिजे आणि खूप फायदे होतात. आणि पंचांग सण उत्सव आणि माझा एक वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करायचा, काय झालं कुठलाही सण साजरा करत असताना त्याचे कार्यकारण भाव समजून घ्यायचा. म्हणजे गणपती का करतोय, सण कशाला आहे, इथपासून आपल्याला सांगता येतं. आताच बघा ना, हे सण सगळे आहेत ना, खरं सांगायचं तर आपले सर्व सण हे शेतीवरती आधारलेले आहेत आणि ऋतूंवर आधारलेले आहेत. आता पूर्वीच्या ऋषी मुनींनी ज्यांनी हे सण ठरवलं हजारो वर्षापूर्वी, त्यांनी विचार केला सर्वात महत्वाचं गोष्ट काय आहे, तर माणसाचं आरोग्य होय की नाही. माणसाचं आरोग्य महत्वाचं आहे आणि शरीराचं आणि मनाचं आरोग्य. पण शरीराचं आरोग्य कशावर अवलंबून असतं, तर आहारावर अवलंबून असतं. आहार ऋतूप्रमाणे घेतला की आरोग्य चांगलं राहतं. हा आहे की नाही, ते म्हणून महत्वाचं. आणि म्हणून बघा, श्रावण महिन्यात पावसाळ्यात येतो आणि उपवास करायला सांगितलेले, कारण हलका आहार घ्यायला पाहिजे, आरोग्य चांगलं राहतं. आणि दिवाळी सारखे सण थंडीमध्ये येतात, मग त्यावेळी तेल तुपाचे पदार्थ खायला पाहिजेत, म्हणून दिवाळी थंडीत येते. आणि हे प्राचीन काळी त्यांनी ओळखलं, भूक जास्त लागते थंडीमध्ये, तेल तुपाचे, म्हणून दिवाळी थंडीत. ही सणांची अशी रचना केली आहे. पण काय माहितीये का, हे सण असतात नाही चंद्रावलंबून आहेत आणि ऋतू हे सूर्यावर अवलंबून आहेत. तर चांद्र सौर पद्धतीचा मेळ आपल्या पंचांगात घातलेला आहे, हे विशेष आहे. आणि त्या उद्देशाने जर बघितलं तर चंद्र सूर्य याच्यावरती हे पंचांग आधारले आहे. आणि उत्सव हा मनाला आनंद देतो. बघा उत्सवात काय माणसं एकत्र येतात येतात की नाही, आणि मग असं वाटतं गणपतीच्या मूर्तीचं विसर्जन करूच नाही गणेशोत्सवानंतर, इतका आनंद मिळतो, आपण दुःख चिंता विसरून जातो. तेव्हा म्हणून उत्सव हे मनाच्या आनंदासाठी आणि सण हे शरीराच्या आरोग्यासाठी, हे प्राचीन काळी झालो म्हणून ही सणांची रचना केलेली आहे. आणि शेतीप्रमाणे बघा, आता सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला, भाद्रपद महिन्यामध्ये शेतामध्ये धान्य तयार होतं की नाही, धान्य तयार होत असतं. तेव्हा पृथ्वीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पृथ्वीची पूजा असते. आता पृथ्वीची पूजा कशी करायची, तर मातीची मूर्ती पाहिजे, गणेश मूर्ती मातीची बनवायची आणि तिची पूजा करायची. म्हणून मातीचीच गणेश मूर्तीचं पूजन भाद्रपद शुक्ल चतुर्थीला करायचं आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी असं होतं, शेतावर जायचं, तिथेच माती घ्यायची, तिथेच मूर्ती बनवायची, तिथेच पूजून लगेच विसर्जन करायची. पण आपल्याला मूर्ती बनवता येत नाही, म्हणून आपण मूर्तीकाराकडून मूर्ती आणतो आणि मग पूजा करतो. मग एक दिवसात कसं विसर्जन करायचं, मग काही लोक 1 दिवस 5 दिवस ठेवतात, 7 दिवस 10 दिवस जास्तीत जास्त. तर असं पृथ्वीचं पूजन आणि नंतर आपल्याला पितृपंधरवडा येतो, म्हणजे ज्याने आपल्याला जमीन ठेवली, शिक्षण दिलं, जन्म दिला, त्यांचे उपकार मानायला पाहिजेत आणि पितरांचं स्मरण करणं. आणि नंतर आश्विन महिना येतो आणि आश्विन महिना हा महत्वाचा शरद ऋतूचा महिना आहे की नाही. बघा, एखाद्याचा वाढदिवस असेल, आपण असं म्हणत नाही जीवेत वसंत शतम म्हणत नाही, आपण काय म्हणतो जीवेत शरद शतम का म्हणतो. तर शरद ऋतूमध्ये शेतातलं धान्य घरात येतं की नाही, शेतातलं धान्य आश्विन महिन्यामध्ये. आणि म्हणून नवरात्रात निर्मिती शक्तीची पूजा असते, निर्मिती शक्ती, कारण शेतातलं धान्य घरात येत असतं. आणि निर्मिती शक्ती आणि 9 अंक याच्यामध्ये एक नातं आहे. बघा हा बघा, जेव्हा बी पेरल्यानंतर 9 दिवसामध्ये त्याचं रोपटं तयार होतं, गर्भधारणा झाल्यापासून 9 महिने 9 दिवसांनी मूल जन्माला येतं. तेव्हा 9 अंक आणि निर्मिती शक्ती, म्हणून नवरात्र 9 दिवसांचं असतं. आणि आश्विन अमावास्येनंतर येते दिवाळी, प्रकाशाचा उत्सव. तेव्हा अशा रीतीनं सणांची रचना केलेली आहे. आता दिवाळी विशेष आपण करतो आहे, तर दिवाळी विषयी जाणून घ्यायचंय, दिवाळी आपण किती वर्षापासून करत आलेलो आहोत, साजरी करत आलेलो आहोत, त्याविषयी सांगा आणि दिवाळीचा थोडासा इतिहास जाणून घ्यायचा. खरंय, अगदी चांगला प्रश्न विचारला.
बघा तुम्ही दिवाळी ही काय आजकालची नाही, तीन साडेतीन हजार वर्षापासून भारतात दिवाळी साजरी होते आहे। हा चैतन्याचा उत्सव आहे आणि तीन चार साडेतीन हजार वर्षापासून आता दिवाळीला पूर्वी दिवाळी म्हणत नसत ना, त्याचे नाव इतकी सुंदर आहेत ना त्या काळामध्ये, यक्षरात्री म्हणजे दिवाळी, दीपमाला म्हणजे दिवाळी, नंतर दीप प्रत्युपोत्सव असं होतं, नंतर भविष्योत्तर पुराणात तर लिहिले दीपालिका, दीपालिका हे दिवाळीचं नाव आहे, नंतर काल्विके ग्रंथात एक लिहिले सुखरात्री म्हणजे दिवाळी, आणि व्रत प्रकाश ग्रंथात दिले सुख सुप्तिका म्हणजे दिवाळी। खरं सांगू का, दिवाळी म्हणजे चैतन्याचा उत्सव, प्रकाशाचा उत्सव, अंधारातून प्रकाशाकडे, अस्वच्छतेपासून स्वच्छतेकडे, अनारोग्यापासून आरोग्याकडे, अनितीपासून नीतीकडे। खरं सांगायचं तर दिवाळी हा सण माणसाला माणूस म्हणून सुधारण्यासाठी आहे, आनंदोत्सव का तर धान्य घरात येतं आणि समृद्धी असते, थंडीचे दिवस असतात, म्हणून हा दिवाळीचा सण महत्वाचा आहे। म्हणजे अज्ञान, आळस, अस्वच्छता, अंधश्रद्धा, अनिती यांचा अंधकार दिवाळीमध्ये दूर होतो, तसं मनात आपण सुधारायला पाहिजे, हे सगळे सण सुधारायला पाहिजे। म्हणजे आपण जशी घराची स्वच्छता करतो तशी आपल्या मनाचीही स्वच्छता करावी असा संदेश तुम्ही देत आहे। नक्कीच, बघा ना दिवाळीची तयारी म्हणजे काय, पहिल्यांदा काय घराची स्वच्छता ती करायची, नको असलेल्या गोष्टी घरात असतात त्या टाकून द्यायच्या, तसं मनातला पण जो अहंकार असतो, अस्वच्छता असते, क्रोध असतो, हे सगळं टाकून द्यायचं, दिवाळीपासून आपण आपल्याला चांगलं बनवायचं, प्रकाशात आणायचं, हा मूळ उद्देश आहे। आता यावर्षीची दिवाळी चांगली आहे कारण पाऊस यावर्षी चांगला पडलेला आहे, शेतीचं उत्पादन चांगलं आहे, आणि ही चार दिवसाची दिवाळी ना, खरं सांगू का, एक प्रत्येकाने प्रत्येक दिवाळीच्या दिवसाचा कार्यकारण भाव समजून घ्यायला पाहिजे। प्रत्येक दिवस महत्वाचा असतो दिवाळीमध्ये। बघा बघा सुरुवात कशी होते, आता याच वर्षी सोमवारी 28 ऑक्टोबरला प्रदोष काळी अश्विन कृष्ण द्वादशी आहे। बघा अश्विन कृष्ण द्वादशी, आता द्वादशीला काय असतं, गोवत्स द्वादशी, वसुभारत। आता इथे बघा गाय आणि वासरू यांची पूजा करायची आहे। आपला भारत देश हा शेती प्रधान देश आहे की नाही, त्या शेती प्रधान देशामध्ये गायीचं महत्व जास्ती आहे, गो माता, आणि म्हणून गाय आणि वासरू याचं पूजन करायचं त्या दिवशी, त्यांना गोड पदार्थ खायला द्यायचे। म्हणजे अगोदर बघा प्राण्यांची दिवाळी आणि मग आपली दिवाळी आहे की नाही, म्हणून ज्या गायीमुळे आपल्याला दूध मिळतं। आता पोळा बघा, बैलाचा सण, बैल पूजा, आपण बैल पोळा म्हणतो, बैलांची पूजा केली जाते कारण बैल हे शेतीला उपयोगी पडतात, जे जे निसर्गातील आपल्याला उपयोगी पडतं ना त्याची पूजा करायची। पूजा करायची म्हणजे काय, त्याच्या प्रति आदरभाव, कृतज्ञता व्यक्त करायची। तर पहिला दिवस दिवाळीचा कोणता, गोवत्सवादशी वसुभारत, हा पहिला दिवस, आणि तो यावर्षी सोमवारी 28 ऑक्टोबरला आलाय, रमा एकादशीच्या दिवशी। आता दिवाळीचा दुसरा दिवस, दिवाळीचा दुसरा दिवस आहे मंगळवार 29 ऑक्टोबर। आता या दिवशी धनत्रयोदशी आहे, धनत्रयोदशी। आता या दिवशी गुरुद्वादशी आहे, काही लोकांचा गैरसमज असतो, गोवत्स द्वादशी म्हणजे वसुबारस आणि गुरुद्वादशी एकच आहेत का, तर तसं नाही। गुरुद्वादशी हा दत्तात्रयाचे अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांची पुण्यतिथी, ती गुरुद्वादशी, आणि गोवत्सव द्वादशी म्हणजे वसुभारस, ते आदल्या दिवशी आहे, पण मंगळवारी 29 ऑक्टोबरला गुरुद्वादशी आहे, म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभांची पुण्यतिथी आहे, दत्तात्रयाचा अवतार, ती पुण्यतिथी आहे, आणि त्या दिवशी धनत्रयोदशी आहे। आता धनत्रयोदशीला काय करायचं, तर दीपदान, दिव्याचं दान करायचं। आपल्याला माहिती आहे का की आपली संस्कृती दानावरती आहे, यज्ञ तप आणि दान ईश्वर प्राप्तीचे मार्ग, यज्ञ करा, यज्ञ म्हणजे आधुनिक काळात सांगायचं तर मेहनत करा, यज्ञ करा, कर्तव्य कर्म करा, तप म्हणजे मेहनत, यज्ञ म्हणजे कर्तव्य कर्म, आणि दान म्हणजे डोनेशन नव्हे, कारण डोनेशन मध्ये नाव देणाराचं जाहीर होतं, आणि काय
आपण दान देताना गुप्त ठेवायचं असतं. आपण म्हणतो की नाही एका हाताने दिलेलं दान दुसऱ्या हाताला कळता कामा नये. आता धनत्रयोदशी जी कथा आहे मस्त कथा आहे. एकदा काय झालं, यमानं यमदूतांना विचारलं तुम्ही एखाद्याचे प्राण हरण करता त्यावेळी तुम्हाला काय वाटतं. ते म्हणाले यमराज जेव्हा आम्ही प्राण हरण करतो आकांत होतो तर ठीक आहे मी त्यावेळी वाईट वाटतं, पण एखाद्या बालकाचे प्राण हरण करतो तेव्हा आकांत होतो तो बघून आम्हाला जास्त दुःख होतो, त्याच्यावर काहीतरी उपाय सांगा असं सांगितलं. तेव्हा यमराज म्हणाले जो कोणी धनत्रयोदशीच्या दिवशी दीपदान करेल, बघा दीपदान करेल त्याच्याकडे अपमृत्यू होणार नाही असं सांगितलं. हा आणि त्यामुळे यम धनत्रयोदशी दिवशी दीपदान करायची प्रथा पडली. बघा त्या दृष्टीनं महत्वाचं आहे का. आता इथे बघा केवळ दीपदान करायचं नाही तर त्याच्यावर वस्त्रदान करायचं. आपण नवीन कपडे घेतो की नाही दिवाळीला तर तसे गरिबांना पण कपडे मिळायला पाहिजेत नवीन, तर कपडे वस्त्रदान करायचं आणि फराळाचं दान करायचं. दिवाळीची तयारी म्हणजे स्वच्छता आलीच आणि लाडू कंदी शेव चकली अनारसे सगळे पदार्थ दिवाळीला आपण करतो. आता ते अगोदर दान करायचे, आपण खायचे नंतर, पण अगोदर दान करायचे. ही दान संस्कृती ही विशेष आहे आणि म्हणून ते धनत्रयोदशीला करायचं म्हणजे अपमृत्यू होणार नाही. अशा रीतीनं आणखी धनत्रयोदशीला एक महत्वाची गोष्ट ते म्हणजे ध्वन्वन धन्वंतरीचं पूजन करायचं. सगळे डॉक्टर्स करतात हो. आणि धन्वंतरी पूजन बघा दोन धन्वंतरी होऊन गेले. एक विष्णूचा अवतार तो समुद्र मंथनातून बाहेर आले आपल्याला कथा माहिती येते, आणि दुसरे धन्वंतरी त्यांनी 14 ग्रंथ लिहिले आहेत आयुर्वेदाचे. आयुर्वेदाचे प्रवर्तक असे ते धन्वंतरी आणि त्यांचं पूजन करायचं. आता बघा तुम्ही धन्वंतरींची मूर्ती बघितली असेल, अमृत कलश एका हातामध्ये अशी मूर्ती आहे, त्याचं पूजन करतात. पण गावामध्ये जे डॉक्टर असतात वैद्य असतात त्यांचं पूजन करायचं, त्यांना नमस्कार करायचा, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करायची, त्यांचा आशीर्वाद घ्यायचा, म्हणजे आपला आरोग्य चांगलं राहील. म्हणजे दिवाळीचा फराळ करण्यापूर्वी अगोदर वैद्य राजा नमस्तु वैद्यांना नमस्कार करायचा, धन्वंतरी पूजन करायचं. किती चांगली बघा ना संस्कृतीमध्ये, आणि हो सुंदर आहे. दान करा, वैद्यांना डॉक्टरना नमस्कार करा, त्यांचा आशीर्वाद घ्या आणि मग आपली दिवाळी साजरी करा. असे हे दोन दिवस दिवाळीचे आहे. पहिल्या दोन दिवसांविषयी आपण जाणून घेतलं सोमण सरांकडनं. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि दिवाळी विशेष भागात पुन्हा भेटूया. आज आपण दिवाळी विशेष भागामध्ये डॉक्टर सोमण सर यांच्याकडून सगळं दिवाळी विशेष माहिती जाणून घेतो आहोत. एक छोटीशी विश्रांती घेऊया. तुम्ही ऐकत राहा आचार्य NITFM युअर ओन रेडिओ. शांती अंत तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य NITFM युअर ओन रेडिओ आणि आज आपण दिवाळी विशेष कार्यक्रमात डॉक्टर सोमण सर यांना आमंत्रित केलेलं आहे. आता आपण उरलेल्या तीन दिवसांविषयी जाणून घ्यायचंय. जसं की आपलं लक्ष्मीपूजन आहे, पाडवा आहे, दिवाळी पाडवा आहे आणि भाऊबीज अर्थातच, तर त्याविषयी थोडस मार्गदर्शन करा. हा आता बघा आपण सोमवार बघितला म्हणजे वसुवारच बघितली, मंगळवारी धनत्रयोदशी ते बघितली. आता बुधवारी एक दिवस खाडा आहे. खाडा म्हणजे काय, त्या दिवशी काहीही सण नाही, म्हणजे बुधवार 30 ऑक्टोबर विश्रांतीचा दिवस आहे. बघा आता हे का दिलेलं आहे माहितीये का, एखादा पदार्थ करायचा राहिला असेल तर गृहिणीना गडबडीमध्ये विसरायला होतं, तर तो करण्यासाठी हा दिवस राखून ठेवलेला आहे. किंवा आकाशकंदील करायचा आहे तो करतात ना, आकाशकंदील अगोदर ती तयारी, रांगोळी घालायची, तर हा दिवस तुम्हाला एक राखून ठेवलेला आहे, त्याला खाडा दिवस म्हणतो आपण. आणि नंतर येतो तो गुरुवारी 31 ऑक्टोबरला नरक चतुर्दशी. आपण विचारतो कोकणात विशेषतः विचारतात पहिली आंघोळ कधी, पहिली आंघोळ म्हणजे काय, नरक चतुर्दशीचा दिवस कधी. तर दिवाळीचा खरं सांगायचं तर हा पहिला दिवस म्हटला जातो, पण पहिले दोन दिवस सुद्धा महत्वाचे आहेत कारण शेती प्रधान देश. तर 31 ऑक्टोबरला नरक चतुर्दशी आणि याला अभ्यंग स्नान करायला सांगितलेलं आहे. हे विशेष आहे अभ्यंग स्नान. आता अभ्यंग स्नान म्हणजे काय, अभ्यंग स्नान म्हणजे अंगाला अंगाला तेल लावायचं,
उटण लावायचं, अत्तर लावायचं आणि उष्णोदक गरम पाण्याने स्नान करायचं. आणि हे कशाला करायचं तर दोन गोष्टीसाठी, एक म्हणजे स्नायू बळकट होतात हा, आणि थंडीचे दिवस असतात ते त्वचा कोरडी पडते हा, तर त्याला त्वचा ही त्वचा सुद्धा सतेज होते, कांती सतेज होण्यासाठी आणि स्नायू बळकट होण्यासाठी अभ्यंग स्नान असतं. आता हे अभ्यंग स्नानामध्ये उटीन लावतात होय की नाही, ते उटीन हल्ली बाजारात मिळतं, काही वेळा केमिकल्स असतात, केमिकलचं उटण लावायचं नाही अभ्यंग स्नानामध्ये, त्वचा खराब होईल. तर आपल्याकडे आयुर्वेदिक उटण सांगितलेलं आहे आणि त्यात कोणते कोणते पदार्थ आहेत, तुम्ही घरी सुद्धा उटण करू शकता. बघा, चंदन, हळद, कोष्टकोळिंजन, नागरमोथा, कचोरा, कापूर कचरी, वाळा, बावची, अनंत मूळ, आवळा, दवणा, मारवा, पुदिना, सुलतानी माती, ती त्याच्यात असते. आणि चणा डाळीचं बेसन जरी लावलं ना पीठ तरी सुद्धा चालेल. पण हे आयुर्वेदाच्या दृष्टीनं महत्वाचं, उठीन घरी करायचं आणि अंगाला लावायचं अगोदर, हा थंडीचे दिवस, आणि तेल, सुगंधित तेल लावायचं, मसाज करायचं आणि मग गरम पाण्यात स्नान करायचं. आणि ते कधी करायचं, नरक चतुर्दशीला मुहूर्त सांगितलेला आहे अभ्यंग स्नानाचा, चंद्रोदयापासून सूर्योदयापर्यंत. आता गुरुवारी 31 ऑक्टोबरला चंद्रोदय पहाटे 5:28 आणि सूर्योदय 6:40 लवकर उठायला पाहिजे, दिवाळीची पहिली अंघोळ तेव्हा लवकर उठायचं. 5:28 म्हणजे 5:30 लक्षात ठेवा, 5:30 7 वाजेपर्यंत अंघोळ स्नान करायचं. पण ते अभ्यंग स्नान, अभ्यंग स्नान हे महत्वाचं असतं. म्हणून नरक चतुर्दशीचा दिवस आम्ही ठरवतो ना तो कधी चंद्रोदयाच्या वेळी चतुर्दशी पाहिजे, अश्विन कृष्ण चतुर्दशी चंद्रोदयाच्या वेळी असते, तो दिवस नरक चतुर्दशीचा. कधी कधी नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन एका दिवशी येतं असं पण होऊ शकतं. पण इथे एक कथा आहे, काही नरक चतुर्दशीची कथा आहे. आपल्याला माहितीये भगवान कृष्णाने नरकासुराचा वध केला तो याच दिवशी. आपण कोकणामध्ये बघा, कार्ट फळ असतो, आपण पायाला चिरडतो नरकासुर मधून, म्हणून चिरडतो. पण लक्षात ठेवा, नरकासुर मनामध्ये असतो. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, आळस म्हणजे नरकासुर होय की नाही, व्यसनीपणा म्हणजे नरकासुर की नाही, भ्रष्टाचार म्हणजे नरकासुर की नाही, यांना आपणच गाडलं पाहिजे, आपण कृष्ण व्हायला पाहिजे. आता कृष्णानं नरकासुराचा जर वध केला तर नरकासुर म्हणाला, मला वर द्या. बघा, मृत्यू होताना त्यांनी वर मागितला कृष्णाने, काय पाहिजे तुला, तर नरकासुराने इच्छा प्रकट केली की माझा मृत्यूचा हा दिवस सर्वांनी अभ्यंग स्नान करून साजरा करावा आणि सर्वांनी घरामध्ये दीप लावावेत, दिवे लावावेत, दीप प्रज्वलित करावेत असं नरकासुराने सांगितलं. भगवान श्रीकृष्णाने तथाच तू म्हटलं, म्हणून आपण दिवाळीला दीप लावतो, पणती लावतो, हे विशेष आहे. आणि अभ्यंग स्नान करतो, हे नरकासुराने वर मागितला म्हणून प्रथा पडली. आणि थंडीमध्ये अभ्यंग स्नान तर आरोग्याला उत्तमच असतं शरीराला. आणि दीप लावणं, बघा तुम्ही, दीपाचं खूप महत्व आहे. दीप म्हणजे महत्वाची गोष्ट, म्हणजे दिवा प्रकाशाकडे वळतो एवढंच नव्हे तर पण दीप इतकं महत्वाचं आहे ना. आपण आपल्याकडे दिव्यांचे सुद्धा किती छान छान प्रकार आहेत, अगदी लांबण दिवा आहे, समयी आहे, आणि देवारात लावण्यासाठी दिवे आहेत, पणते आहेत. आणि संध्याकाळी काय प्रार्थना करतो आपण, शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपो ज्योती नमोस्तु ते, दररोज संध्याकाळी प्रार्थना करतो. काय प्रार्थना मराठीत सांगायचं, हे दीपज्योती तुला नमस्कार असो, तू आमचे शुभ आणि कल्याण कर, आम्हाला आरोग्य दे, धनसंपत्ती दे, आणि आमच्यातील शत्रुत्वाची म्हणजे वैर भावना नाहीशी कर. बघा, शत्रुत्वाची बुद्धी नाहीशी कर, हे महत्वाचं आहे. शत्रू बुद्धी विनाशाय, दुसरी शत्रू विनाश होऊ नये असं नाही म्हटलंय, माझ्यातली शत्रुबुद्धी विनाश हो. किती सुंदर प्रार्थना आहे बघा ना. तसंच असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्युर्मा अमृत गमय, ओम शांती शांती शांती. मला असत्याकडून सत्याकडे नाही, मला अंधकाराकडून प्रकाशाकडे नाही, मला मृत्यूपासून अमरत्वाकडे नाही, आम्हाला आध्यात्मिक आदिदैविक आदिभौतिक शांती लाभू दे. ही कुठल्याही संस्कृतीमध्ये नाही, हा हे भारतीय संस्कृतीमध्ये आहे. म्हणून पाश्चात्य लोक भारतीय संस्कृतीचा अभ्यास करतायत दिवाळीच्या सणात.
आता दिव्या दिव्याची व्याख्या बघा संस्कृतकारांनी इतकी सुंदर केली आहे. दीप्यते दीपयती वा स्वम परम चेती, म्हणजे जो स्वतः प्रकाशतो आणि इतरांना दुसऱ्याला प्रकाशित करतो तो दिवा. आता कविवर्य म्हणतात खरोबर दीपामुळे म्हणजे दिव्यामुळे लोकांवर जय मिळवता येतो. अंधाराला दूर करण्यासाठी दीप लावूया, दीप लावत लावत आपण स्वतःच दीप होऊया, म्हणजे आपण प्रकाश पसरूया. बघा ना आता तुमच्यासारखी मीडिया असंच करताना समाजाचा अंधकार दूर करतं, ज्ञानाचं प्रकाश आणतं, हे विशेष आहे. आणि हे संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. म्हणून नरक चतुर्दशीला नरकासुराला जो त्यांनी वर दिला भगवान श्रीकृष्णाने तो हा की दिवे लावून माझी मृत्यूदिन साजरा व्हावा. म्हणून आपण दिवाळीला पहाटे अभ्यंगस्नान करतो आणि संध्याकाळी दिवा लावतो. तेव्हा गुरुवारचा दिवस हा सर्वात महत्वाचा दिवाळीतला अभ्यंगस्नान नरक चतुर्दशी. त्यानंतर येतो शुक्रवारचा एक नोव्हेंबरचा दिवस आणि तो आहे लक्ष्मीपूजन. दर्श अमावास्या अभ्यंगस्नान करायचंच आहे दिवाळीच्या दिवसात. आणि लक्ष्मी कुबेर पूजन हे महत्वाचं आहे. आणि अलक्ष्मी निस्सारण आणि महावीर निर्वाण झालं त्या दिवशी. आता प्रदोष काली अमावास्या असेल ना त्या दिवशी लक्ष्मी पूजन केलं प्रदोष कालामध्ये. आता तुम्ही विचाराल मला प्रश्न प्रदोष काल म्हणजे काय, तर रात्री मान जो असतो ना त्याचे पाच भाग करायचे आणि सूर्यास्तानंतर पहिल्या भागाला प्रदोष काल. आता 1 नोव्हेंबरला प्रदोष काळ हे संध्याकाळी 6:04 रात्री 8:35 म्हणजे संध्याकाळी 6 ते 8:30 या वेळामध्ये लक्ष्मी पूजन करायचं आहे. तेव्हा लक्ष्मी पूजनाचा दिवस हा महत्वाचा. आता तुम्हाला लक्ष्मी म्हणजे काय ते सांगतो. हा लक्ष्मी म्हणजे काय, जेव्हा आपल्याला माहितीये लक्ष्मी समुद्र मंथनातून बाहेर आली तेव्हा त्यांनी विचारलं देवांना कुठे मी राहू, तेव्हा देवानी सांगितलं की जिथे सत्य आहे, जिथे मेहनत आहे, जिथे प्रामाणिकपणा आहे, जिथे नीतिमत्ता आहे तिथे तू राहा, जिथे उद्योग प्रियता आहे तिथे तू राहा. आणि त्याप्रमाणे लक्ष्मी राहायला लागली. तेव्हा लक्ष्मी म्हणजे पैसा नव्हे, हा आपला एक गैरसमज होतो पैसेवाला म्हणजे लक्ष्मीपती असं नाही. पैसा म्हणजे लक्ष्मी नाही. आता भ्रष्टाचाराने मिळाला पैसा ही लक्ष्मी होईल का, नाही. तर नीतिमत्तेनं पैसा मिळाला, मेहनत करून पैसा मिळवलेला त्याला लक्ष्मी. लक्ष्मी म्हणजे समाधान आणि हे महत्वाचं आहे. आणि त्या दृष्टीने जर आपण गेलो तर लक्ष्मी पूजन हे महत्वाचं आहे. आणि हा दिवस महत्वाचा आहे. व्यापारी लोक सुद्धा आपण बघित असेल ते वही पूजन करतात लक्ष्मी पूजनाच्या दिवशी. आणि त्या दृष्टीनं बघितलं ना तर लक्ष्मी पूजनाचा दिवस हा सर्व लोक मनापासून साजरा करतात. सगळ्यांना लक्ष्मीपूजन हवं असं वाटतं. लक्ष्मी आपल्याकडे हवी असं सगळ्यांना. पण लक्ष्मी एकच पैसा म्हणजे लक्ष्मी नव्हे. सांगतो 8 प्रकार लक्ष्मी आहे. लक्ष्मीची 8 रूप आहेत. एक म्हणजे धनलक्ष्मी, धान्य लक्ष्मी, शौर्य लक्ष्मी, धैर्य लक्ष्मी, विद्या लक्ष्मी, कीर्ती लक्ष्मी, विजय लक्ष्मी आणि राज्य लक्ष्मी. 8 प्रकारची लक्ष्मी आहे. एकच प्रकार असून उपयोग नाही, सर्व पाहिजे, धान्य पाहिजे की नाही. ही सर्व प्रकार आहे. आणि म्हणून लक्ष्मी पूजन हे 1 नोव्हेंबरला संध्याकाळी 6:04 रात्री 8:35 करायचं आहे. आणि आणखी एक गोष्ट महत्वाची इथे लक्ष्मी पूजन करायचं आहे. पण लक्ष्मीची मोठी बहीण अलक्ष्मी हा आणि अलक्ष्मी ही समुद्र मंथनातून अगोदर वर आली. आणि तिने विचारलं देवांना मी कुठे राहू, तर देवाने सांगितलं तू अलक्ष्मी. ती कुरूप होती, केस पिंगट होते आणि तिचं वाहन गाढव आणि हातात शस्त्र म्हणजे झाडू. बघा तर तिला सांगितलं जिथे कचरा असेल, जिथे अनिती असेल, जिथे भ्रष्टाचार असेल, जिथे पाप असेल तिथे तू राहा असं अलक्ष्मीला सांगितलं. बघा अथवा आपण लक्ष्मी पूजनाची अलक्ष्मीला बाहेर घालवतो. अलक्ष्मी निस्सारण म्हणून काही गावात प्रथा आहे. शेणाची मूर्ती बनवतात अलक्ष्मीची हा आणि ती गावाबाहेर विसर्जित करतात. अलक्ष्मी कुणालाही नको असते, कुणाला प्रिय असणार नको असते, सर्वांना लक्ष्मी पाहिजे असते. तेव्हा अलक्ष्मी ही महत्वाची. बघा म्हणून झाडूची पूजा करतात.
तुम्ही माहित असेल लक्ष्मी पूजनाची झाडूची म्हणजे अलक्ष्मी निस्सारण करायचं पंचांगात कॅलेंडर मध्ये लिहिलेलं असतं. तर अलक्ष्मी निस्सारण म्हणजे काय, झाडूची पूजा करा. झाडू कचरा काढतो की नाही, घरात ती अलक्ष्मी बाहेर काढतो, म्हणून झाडूची पूजा असते आणि ती करायची असते. हे महत्वाचं. इथे आणखी एक कथा आहे, अलक्ष्मी आणि लक्ष्मी दोन्ही एका ऋषीकडे गेल्या आणि आमच्यापैकी सुंदर कोण दिसत विचारलं, आमच्या दोघांपैकी सुंदर कोण दिसत. ऋषी मुनी हुशार, त्याने सांगितलं ते बघा समोर झाड आहे ना त्याला हात लावून या. तर दोघी धावत धावत निघाल्या, अलक्ष्मी आणि लक्ष्मी दोन्ही झाडाला हात लावायला निघाल्या. झाडाला हात लावून परत आल्या, गुरुजी विचार सांगा मला आमच्यापैकी सुंदर कोण दिसत. तेव्हा त्या ऋषी मुनीने गुरुजींनी सांगितलं की लक्ष्मीला सांगितलं तू जेव्हा येत होतीस ना तेव्हा तू सुंदर दिसलीस, आणि अलक्ष्मीला सांगितलं तू जेव्हा जात होतीस ना तेव्हा सुंदर दिसलीस. दोघी खुश झाल्या. पण अर्थ कळला का, अलक्ष्मी घरातून जाताना आपण आनंदी असतो आणि लक्ष्मी घरात येताना आपण आनंदी असतो हे सांगितलं. तेव्हा अशी लक्ष्मी पूजन आपल्याला शुक्रवारी 1 नोव्हेंबरला करायचं आहे नक्कीच. आणि सगळे घराघरात लक्ष्मीचं पूजन करतील, तसंच तुम्ही म्हणालात तसं व्यापारी वर्ग देखील आपल्या दुकानांमध्ये त्या शोरूम्समध्ये वगैरे लक्ष्मी पूजन करतील. आता शेवटच्या दिवसाकडे येऊया, म्हणजे नाही अजून पाडवा आहे आणि भाऊबीज आहे, हो तर दोन्ही महत्व तुम्ही सांगा. हा आता पाडवा, दिवाळी पाडवा, महिलांना पाडव्याची जास्त आठवण असते का, तर पतिराज भेट देतात. बघा इथे काय, अगोदर पत्नीला खुश केलेलं आहे पाडव्याला आणि मग भाऊ जेला बहिणीला आहे ना, नणंद भाऊजांचं नातं कसं राखलंय. हेच भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. दिवाळी पाडवा, याला दिवाळी पाडवा म्हणतो आणि तो गुढीपाडवा आपला चैत्रातला तो गुढीपाडवा, तर हा याला बलिप्रतिपदा म्हणतात आणि कार्तिक शुक्ल प्रतिपदा जी ती बलिप्रतिपदा दिवाळी पाडवा. आता या दिवशी अन्नकूट आणि गोवर्धन पूजा पण सांगितलेली, बळीची पूजा आपण करतो. आता बळी दोन होऊन गेल्या, एक तो बळीचा अवतार तो वेगळा आणि शेतकऱ्याला आपण बळीराजा म्हणतो, तो बळीराजा जो होता शेतकरी तो वेगळा असं काही संशोधकांचं म्हणणं आहे. आणि आपण बळी पूजा करतो ती मोठी कथा आहे त्याची, ती बळीची पूजा आपल्याला माहिती आहे सर्वांना. तर बळीची पूजा त्या दिवशी करतो दिवाळी पाडवा, आणि हा 3.5 मुहूर्तातील अर्धा मुहूर्त मानला जातो. तर शुभ कार्याची सुरुवात कधी करायची, बली प्रतिपदेचा एक कार्तिक शुक्ल प्रतिपदा ही महत्वाची. आणि अन्नकूट करतात, प्रथा आहे अन्नकूट म्हणजे काय, फार ह्याच्याबद्दल कार्यकारण भाऊ समजून घेतला ना की त्याचं महत्व आपल्याला कळतं. आता अन्नकूट म्हणजे काय, तर गावात प्रत्येक जण मंदिरामध्ये एक एक पदार्थ घेऊन येतात आणि अन्नकूट करतात, अन्नकोट करतात, कोट म्हणतात त्याला बघा, तर अन्नकोट करतात, एकत्र सर्व जणांचे खाद्य पदार्थ एकत्र करतात आणि गाव भोजन होतं त्यातून. म्हणजे बघा प्राचीन काळापासून समता शिकवले, जातीभेद धर्मभेद हे सगळं नष्ट व्हावं ही त्या काळातली, सगळे एका पंक्तीला बसून जेवतात भोजन करतात. हे आपल्याकडे दिवाळीचं वैशिष्ट्य आहे, समता समानता. आणि आधुनिक काळात ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, बघा जगातला सर्वात आक्रमण झालेला देश कोणता असेल तर भारत देश आहे. का झालं, आपापसात आपण भांडत राहिलो आणि त्यामुळे आक्रमण झाली. तेव्हा लक्षात ठेवायला पाहिजे दिवाळी पाडवा म्हणजे समानता समता आणि अन्न कुठे करायचं, आणखी गोवर्धन पूजा करायची. आता बघा इथे गोकुळवासियांना कृष्णानी सांगितलं इंद्र पाऊस पाडित नाही, हे लोकांचा समज होता इंद्र पाऊस पाडतो म्हणून लोक इंद्राची पूजा करायचे, पण कृष्णाने सांगितलं नाही गोवर्धन पर्वत आहे ना त्याच्यामुळे पाऊस पडतो, म्हणजे ढग अडतात. आता विज्ञानात आपण शिकतो ना, शाळेतली मुलं शाळेत शिकतात की ढग डोंगराला अडतात आणि उंच जातात, मग त्यांना थंड हवा लागली की त्यातून पाणी पडतं पाऊस पडतो. आता त्या काळात कृष्णानं सांगितलं की गोवर्धन पर्वतामुळे पाऊस पडतो, त्या इंद्रामुळे नाही, इंद्राची पूजा करू नका गोवर्धन पर्वताची करा, म्हणून प्रथा पडली दिवाळी पाडव्याला गोवर्धन पर्वताची पूजा करायची आणि ती या दिवशी करायची. या दिवशी महावीर निर्वाण पण झालं. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे प्रदोषकाली ही लक्ष्मीपूजन जसं करतो तसा हा
साडेतीन दिवसातील इथे महावीर जैन संवत सुरू होतो 2551 आणि विक्रम संवत या दिवसापासून सुरू होतो. आता या वर्षी 2081 अनल नाम संवत्सर हे विक्रम राजाने सुरू केलेला संवत्सर, जसं शालिवान राजाने सुरू केला चैत्र शुक्ल प्रतिपदेला, तसं विक्रम राजाने आपला संवत सुरू केला कार्तिक शुक्ल प्रतिपदा, आणि तो विक्रम संवत आपण 2081 हा अनल नाम संवत्सर सुरू होतोय, आणि महावीर जैन संवत 2551 सुरू होतोय. हा नवीन वर्षाचा पहिला दिवस गुजरातमध्ये इथून वर्षाला सुरुवात होते. आपल्याकडे अनेक तेथ एकता आहे भारतामध्ये, हा आहे की नाही. आपल्याकडे गुढीपाडवा पहिला दिवस म्हणून साजरा करतो, गुजरातमध्ये कार्तिक शुक्ल प्रतिपदा, दिवाळी पाडवा हा वर्षातील विक्रम संवत्सराचा पहिला दिवस आणि म्हणून हा साजरा होतो. साडेतीन मुहूर्तातील हा दिवस आणि पत्नी पतीला ओवाळते आणि पती तिला भेट देतो कधी बली प्रतिपदेला. आणि हे का बघा, संस्कृतीमध्ये घरामध्ये आनंद राहावा हा त्यामागचा उद्देश आहे. आता ओवाळायचं का ओवाळायचं, आधुनिक काळामध्ये असं म्हणतात पत्नी पण मिळवते ना पैसे. पूर्वीच्या काळात ठीक होतं, पती मिळवायचा, पत्नी त्याच्यावर पैशावर अवलंबून असायची. आधुनिक काळात पत्नी घर पण सांभाळते आणि कमवती पण आहे आणि पतीने सुद्धा तिला ओवाळलं पाहिजे, असं प्रश्न साहजिकच विचारणार. पण याचं मागचं कारण काय माहिती का, लहान माणसानी मोठ्या माणसा वयानं लहान माणसानी मोठ्या माणसाला ओवाळायचं, आणि ओवाळायचं कशाला, त्याचं आयुर्मान वाढावं यासाठी देवाजवळ प्रार्थना करायची, म्हणून हे ओवाळायचं असतं. म्हणून पत्नी वयानं लहान असते म्हणून ती पतीला ओवाळते. थोडा वेळ पत्नीनं ओवाळलं तरी चालेल, एकमेकाला ओवाळलं तरी काहीही हरकत नाही, किंवा भेट एकमेकाला दिली तरी चालेल आधुनिक काळामध्ये. पण मूळ हेतू असा आहे, लहानाने मोठ्या माणसाला ओवाळायचं आणि ते या दिवशी बलिप्रतिपदेला ओवाळण्याची पद्धत आहे. आणि नवीन कार्याचा प्रारंभ करायचा, नवीन कपडे वस्त्र अलंकार हे करायचं. आजकाल दिवाळी पहाट कार्यक्रम होत असतात संगीताचे, बघा तुम्ही दिवाळी पहाट, त्याकडे मी तुम्हाला ब्रेक नंतर देणार आहे. पण आपण आधी भाऊबीजेबद्दल जाणून घेऊ. हो चालेल. तर भाऊबीज यमद्वितीया कार्तिक शुक्ल द्वितीया अपराह्न काली असेल, अपराह्न काल हा म्हणजे दिनमानाचा भाग केलं तर तिसरा भाग अपराह्न काल, तर त्यावेळी भाऊबीज असते. आता बघा, इथे बहीण भावाचं नातं हे दृढ व्हावं म्हणून दोन सण आपल्याकडे आहेत. पहिला कुठला, रक्षाबंधन, आणि दुसरा भाऊबीज. आता रक्षाबंधनाला बहीण भावाच्या घरी जाते आणि भावाच्या मनगटावरती हातावरती राखी बांधते आणि भाऊ तिला भेट देतो वगैरे वगैरे. परंतु यावेळी त्यावेळी बहीण भावाच्या घरी जाते, इथे भाऊ बहिणीच्या घरी जाते. मला आठवते, खरं सांगू का, भाऊबीज हा समारंभ घराला एकत्र ठेवतो, बघा आहे की नाही, दोन्ही घरांना. हो, दोन्ही घरांना. आणि बघा, लहानपणची भाऊज असते म्हणजे परकर पोलका घालून बहीण असते, तिला कळत पण नाही, आई मदत करते त्याची ओवाळायचं हातात धरायला. आणि भाऊ टोपी पिवी घालून लहान असतो आणि वडील त्याला देतात हे पाकिट टू दे, ही भेट बहिणीला भाऊबीज म्हणून घाल. तो कार्यक्रम तर बहीण भाऊ लहानपणचं नातं वेगळं असतं. नंतर जोगी वाढतात, दोघांचे शिक्षण होतात, मोठी होतात आणि नंतर बहिणीचं लग्न होऊन ती सासरी जाते आणि भाऊ तिच्या घरी जातो. आता बहिणीची पहिलीच भाऊबीज लग्नानंतर, भाऊ इतक्या प्रेमानं जातो, बहीण वाट बघत असते. कारण आताच्या काळामध्ये, आधुनिक काळामध्ये संपर्क आहे, मोबाईल फोन आहे, त्या काळामध्ये नव्हता प्राचीन काळी. तो बहीण भावाची सकाळपासून वाट बघते, आज माझा भाऊ राहा येणार म्हणून गोड पदार्थ जे पहिलीच भाऊजी लग्नानंतरची, मग भाऊ येतो आणि कौतुक करतो, अगदी बहिणीला भेटवस्तू आणलेली असते. मग विवाहानंतर सासरी गेलेलं असतो बहिणीच्या, ती त्याला ओवाळते आणि नंतर भाऊ बीज तो घालतो. खरं सांगू का, भावाला आणि बहिणीला कृतज्ञ, म्हणजे किती कृतार्थता वाटते त्याची. हा सण म्हणजे एकत्र आणणारा. आणि वर्ष वाढत जातात, मग ते बहिणीला पण मुलं होतात आणि मग तो मामा येणार म्हणून भाचवंडाला वाट बघत असतात. मग ते वय वाढत जातं आणि मग कालांतरानं दोघेही वृद्ध होतात आणि मग भाऊ येईल का यावर्षी. बहीण वाट बघत असते, तिला पदक धरायचं. आतामध्ये सुद्धा
ताकद नसते, ती देवघरातच पदक ठेवते ओळायचं आणि भावाला सांगते तिथेच तू भाऊबीज घाल, आता मला त्राण नाही. वयोवृद्ध झालेला भाऊ सुद्धा भाऊबीजेला बहिणीच्या घरी जातो आणि भाऊबीजेसाठी बहीण आतुरतेनं त्याची वाट बघत असते आणि हो, आणि भावाला निरोप देताना बहीण हात वर करते, दादा पुढच्या वर्षी येशील ना. भाऊ म्हणतो येईन, तू जिथे असशील तिथे मी येईन. दोघांनाही माहित नसतं पुढच्या वर्षी आपला आवृत्ती नाही, पण तो क्षण असतो ना तो प्रेमाचा मायेचा असतो. खरं सांगू का, रक्षाबंधन आणि भाऊबीज हे इतर देशात नाहीये, पण आता हा ग्लोबल दिवाळीचा सण हा ग्लोबल झालेला आहे. जिथे जिथे भारतीय गेलेला आहे तिथे भाऊबीज साजरी होते, तिथे बलिप्रतिपदा साजरी होते आहे, आणि म्हणूनच हा भाऊबीज ग्लोबल सण समतोल आणि त्याच्याबरोबर दिवाळीचा सण समतोल. पण ही दिवाळी एवढा आनंद या 5 दिवसांमध्ये आपल्याला देऊन जाते की तो आनंद ती शिदोरी घेऊन आपण वर्षभर सक्रिय राहतो, खूप पॉझिटिव्ह कामं करतो आणि दिवाळीचा आशीर्वादच म्हणूया, लक्ष्मीचा आशीर्वाद, विष्णूचा आशीर्वाद. कुबेराच्या बद्दल तुम्ही सांगितलं, कुबेर पूजन आपण करतो, हे सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन पितृ पूजन देखील आपण करतो आणि या सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन आपण वर्षभर कार्यरत राहतो. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि दिवाळी विशेष यामध्ये दाकृ सोमण सर यांचे मार्गदर्शन आपण घेतो आहोत. पुन्हा भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही दिवाळी विशेष भागामध्ये दाकृ सोमण सर यांचं मार्गदर्शन आपण घेतो आहोत. सोमण सर, आता मला अर्थातच दिवाळी अंक, रांगोळ्या, आकाश कंदील आणि ह्या सगळ्या दिवाळी पहाट आणि किल्ले कसे बनवतो हे सगळं, म्हणजे दिवाळीची जी मजा आहे खरी खुरी ती ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आहे, तर त्याविषयी फार उत्सुकता आहे. तर सुरुवात आपण दिवाळी अंकांपासून करूया. दिवाळी अंक, खरं सांगू का, दिवाळी ही सुरू होते ना अगोदर पासून सुरू होते. जसं गणेश मूर्ती तयार करायची सुरुवात अगोदर होते ना, तर दिवाळी अंकाची सुरुवात वर्षभर चालू असते असं म्हटलं तरी चालेल. आणि पहिला दिवाळी अंक मनोरंजन हे त्याचं नाव काशीनाथ रघुनाथ मित्र यांनी तयार केला. 1909 साली पहिला दिवाळी अंक प्रसिद्ध झाला. 100 वर्ष होऊन गेली. आता जवळजवळ 1000 एक दिवाळी अंक निघतात दरवर्षी आणि वाचक वर्ग, वाचन संस्कृती वाढलेली आहे. म्हणजे कथा कविता म्हणजे साहित्य निर्मिती या दिवाळी अंकामुळे होते. अनेक लेखकांना संधी असते लेख लिहायची, त्यामुळे मी हा मोठा कारभार आहे खरं सांगायचं. 1909 पासून सुरुवात झाली, 100 वर्ष होऊन गेली आणि मनोरंजन पहिला दिवाळी अंक. आणि आता तर बरेच दिवाळी अंक, 1000 एक दिवाळी अंक निघत असतात. आणि दिवाळी अंक हे ग्रंथालयातून वाचक वर्ग वाचतो आणि वर्षभर वाचत असतो ही विशेष आहे. आणि खरं सांगू का, दिवाळी अंकाच्या साहित्यातून काही पुस्तकं निर्माण होतात. आणि जुने अंकाचं काही ठिकाणी तर मी बघितलंय, सगळं साहित्य एकत्र करतात. दिवाळी अंकात आलेली उत्कृष्ट कथा या कुठल्या दिवाळी अंकात आहे? काही लोक गावात तर वाचन केलं जातं दिवाळी अंकाचं, म्हणजे एक बाई किंवा पुरुष वाचतो आणि गावकरी ऐकतात आणि आनंद लुटतात. म्हणजे फराळ जसा असतो ना, चकली, शेव, करंजी, तसा दिवाळी अंक सुद्धा हा एक फराळ असतो आणि म्हणून तो महत्वाचा आहे. तेव्हा दिवाळी अंक म्हटल्याशिवाय, दिवाळी अंकाशिवाय दिवाळी साजरी होत नाही. आणि म्हणजे आपल्या फराळाबरोबरच प्रत्येक घरी एक तरी अंक घेतला जातो आणि ग्रंथालयातून तर सर्व अंक अनेक प्रतिने उपलब्ध करून दिले जातात. वाचन संस्कृती वाढण्यासाठी त्याचा उपयोग होतो हे असतं महत्वाचं. खरंच, आणि साहित्यिक मेजवानी लहानांपासून वयोवृद्ध माणसांपर्यंत आपण ती घेऊ शकतो आणि किती म्हणजे लहान पुढची पिढी पण घडते याच्यामध्ये. आणि आता रांगोळी आणि आकाशकंदीलाविषयी जाणून घ्यायचंय की आपल्या घरोघरी आकाशकंदील बनवणं ही एक आहे आणि किल्ले बनवणं, ह्या दोन स्पर्धा अशा अटीतटीच्या असतात. नक्की, पहिल्यांदा रांगोळी बघूया. रांगोळी म्हणजे काय? तर रांगोळी अशुभ निवारक. बरं,
जिथे रांगोळी आहे तिथे लक्ष्मी नांदते, शुभ घटना घडतात असं संस्कृतीमध्ये आपल्याकडे सांगितलेलं आहे. आता बघा, संपूर्ण भारतात रांगोळी प्रसिद्ध आहे. कर्नाटक मध्ये रंगोली म्हणतात, आंध्र मध्ये मुग्गुलू म्हणतात, तामिळनाडू मध्ये कोलम म्हणतात, केरळ मध्ये पुविडल म्हणतात, गुजरात मध्ये साथीमा म्हणतात, सौराष्ट्र मध्ये सथ्या म्हणतात, राजस्थान मध्ये मांडना असं म्हणतात, बंगाल मध्ये अल्पना म्हणतात रांगोळीला अल्पना, बिहार मध्ये अलिपना म्हणतात, आणि उत्तर प्रदेश मध्ये सोन राखना म्हणतात, आणि ओरिसा मध्ये काय रांगोळीला म्हणतात माहितीये का, झुंटी किंवा ओसा म्हणतात. अर्थात रांगोळीला प्राचीन काळी सुद्धा रांगोळी काढली जात असे, म्हणजे राम सीतेचा विवाह झाला त्यावेळी सुद्धा रांगोळी काढली होती असं लिहिलेलं आहे तुलसी रामायणामध्ये. विष्णू पुराणात तर लक्ष्मी आणि विष्णू यांचा विवाह झाला त्यावेळी सुद्धा रांगोळी काढली होती असा उल्लेख आहे. त्याला पूर्वी नावं वेगळी होती, आता रांगोळी म्हणतो आपण, रंगवली, रंगमाळी, रंगमाला, रंगावली, रंगोली अशी. आणि पूर्वी असे चूर्णाची रांगोळी नव्हती, तर पूर्वी फुलांची रांगोळी असायची, धान्याची रांगोळी असायची. मला आठवतं पाण्यावरती तेल टाकून त्या पाण्यावरची रांगोळी सुद्धा असायची. आणि हे विशेष आहे, धान्य, चूर्ण, फुलं यांची रांगोळी, आणि ही प्राचीन काळापासून आहे. आणि वाचल्यानं कामसूत्रामध्ये 64 कला ज्या सांगितल्यात ना, त्यात रांगोळी काढणं ही कला आहे. खरं सांगू का, रांगोळी मी सुद्धा रांगोळी काढतो चित्रकला. आणि रांगोळी काढण्यामध्ये माणसाचा स्वभाव बदलतो. तुम्ही बघा, रांगोळीमध्ये एखादी चूक झाली ना, करेक्शन करता येते, त्याच्यावरती करेक्शन करता येते. तसं माणसाच्यातून चूक झाली ना, तर दुरुस्ती करण्याची त्याचा स्वभाव बनतो. आणि रांगोळी काढायला किती वेळ लागतो, भरपूर वेळ लागतो ना, चिकाटी लागते. तसं आपण जीवनामध्ये पण मेहनत करायला शिकतो. पण रांगोळी काढणारे कलावंत असतात ना, ते भूक तहान सगळं विसरून रांगोळी काढत असतात. आणि इतकी सुंदर रांगोळी काढतात ना, आता तर पोर्ट्रेट काढतात, म्हणजे चित्र माणसाचं पोर्ट्रेट उभेहू कला आहे ती. आणि खरं सांगू का, भारतातून आता ही कला इतर देशात जाते आहे. रांगोळी चूर्ण आणि हे विशेष आहे, कलावंत कलेसारखा दुसरा. पण मी नेहमी सांगत होतो, गणपतीची पूजा करायची ना, तर 14 विद्या 64 कलांचा अधिपती, तर एक कला जरी आयुष्यात येत असेल ना, माणसाचं जीवन आनंद होतं आणि दुसऱ्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करता येतो. तसं रांगोळी काढणारा माणूस ना हा स्वभावानं चांगला होतो, रांगोळी काढत काढत. आणि सुंदर कला आहे. आणि हल्ली प्रत्येक घरची जी महिला असते, आई असते, माता असते, तर ती रांगोळी घरासमोर काढते, शुभप्रद. आणि दिवाळी म्हटली की रांगोळी पाहिजेत. पूर्वीच्या काळी मला आठवतं रांगोळी प्रदर्शन पण अजूनही भरतात काही ठिकाणी. दिवाळी आली की रंगावली प्रदर्शन भरत असतात. आणि कशी रांगोळी प्रकारची असते, बिंदू काढतात, वर्तुळ काढतात, गोपद्म काढतात, कुयरी काढतात, स्वस्तिक काढतात, तुरा, कलश, शंख, बाण, श्रीफळ, विविध रंग. आणि आता तर त्याच्यामध्ये खूप प्रकार झालेले आहेत. सुंदर सुंदर रांगोळी ही काढली जाते दिवाळीची. दिवाळी म्हटली ना की जसं साहित्य दिवाळी अंक, तसं रांगोळी हवीच, ते महत्वाचं आहे. आणि दारासमोर ती रांगोळी अशी सुबक असेल ना, आणि अशी रंगानी भरलेली असेल, ती किती प्रसन्न वाटत. म्हणजे आपल्याकडे जे पाहुणे येतात, म्हणजे मी सुरुवातीला जसं म्हटलं साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा, तसं ते रांगोळी पाहून सुद्धा मन प्रफुल्लित होतं, उल्लसित होतं, आणि तो दिवाळीचा आनंद असा द्विगुणित होतो. विशेषतः गावाकडे तर मातीची जमीन असते ना, अगोदर शेणाने सारवतात आणि त्याच्यावर रांगोळी काढतात. शुभ प्रद म्हणजे खरं सांगायचं अशुभ निवारक असं रांगोळीला म्हटलेलं आहे. आणि आता तर शिक्षण मिळेल, म्हणजे मुलं शिकतात रांगोळी कशी काढायची, ती कला शिकण्याची संधी पण मिळते. दिवाळीच्या निमित्तानं रांगोळी आणि दिवाळी अंक हे असतात. आणखी आकाश कंदील, तुम्ही चांगला प्रश्न विचारला. आकाश कंदील, आकाश कंदिलाशिवाय दिवाळी होऊ शकत नाही. आणि आकाश कंदील हे कुठून आलं माहितीये का, हे जपान आणि चीन मधून आलेलं आहे असं काही संशोधक सांगतात. आणि आकाश कंदील का लावायचा, आणि तो उंचावर लावायचा, आकाश कंदील जो लावायचा तो उंचावर लावायचा का, तर आपले जे पूर्वज आहेत, आपले पूर्वज मृत झालेले, ते आपले मृतात्मे घराण्यातील
म्हणजे अप्पांजोबा त्याचे वडील ह्या सर्वजण बघतात आपल्याकडे आणि तो कंदील त्यांना दिसतो असं जपानमध्ये सुद्धा समाज आहे आणि चीनमध्ये पण आहे आणि भारतामध्ये पण त्यासाठीच आकाश कंदील असतात. दिवाळी समृद्धी समृद्धीचा चैतन्याचा उत्सव प्रकाशाचा उत्सव तर साहजिकच पणती लावतात पण आकाश कंदील लावून आपल्या पूर्वजांना सांगतात आम्ही सुखी आहोत हा संदेश म्हणून उंचावरती आकाश कंदील लावतात. मला आठवतं पूर्वी आम्ही पायलीचा आकाश कंदील करायचो म्हणजे कसं माहितीये का म्हणजे याच्या लाकडापासून त्या ह्या बनवायच्या कागद चिकटवायचा आणि आतमध्ये एक गोलाकार असायचा हा पायली म्हणायचे त्याला आणि त्याच्यावरती कोरलेलं असायचं प्राण्यांची चित्र कापलेली कागद आणि आतमध्ये मेणबत्ती लावायची त्यावेळी इलेक्ट्रिसिटी नव्हती त्यामुळे मेणबत्ती लावली की तो फिरायचा आणि ते प्राणी फिरतायत असा आकाश कंदील व्हायचा. आता खरं सांगू का आकाश कंदील चांगले आहेत पण तयार घेतलेला आकाश कंदील विकत घेऊन लावण्यापेक्षा स्वतः बनवलेला आकाश कंदील लावण्यात आनंद जो मोठा असतो असतो की नाही. जसं बाजारातून पदार्थ आणून दिवाळी साजरी करणं खाण्याचे पदार्थ आणून स्वतः पदार्थ तयार केला आणि तो जरा जरी बिघडला तरी आपल्याला तो बिघडलेला वाटत नाही आपल्याला तो गोड वाटतो आपण केलेला असतो आणि आनंद त्याच्यातच आहे. म्हणून आकाश कंदील आणण्या म्हणजे विकत तयार आणण्यापेक्षा आपण काड्या आणून कागद आणून केले पाहिजे फक्त थर्मोकोलचा वापर करायचा नाही ही गोष्ट आकाश कंदीलामध्ये लक्षात ठेवायला पाहिजे आणि आकाश कंदील लावायचा आणि आताच्या काळात इलेक्ट्रिसिटी आहे आता तर सुंदर सुंदर आकाश कंदील लाईटिंग होतं आणि दिवाळीचा सण म्हटलं की पणत्या आता तर पाण्यावर चालणारे पणते आले हा कारण आतमध्ये सेल असतो पॉइंट असतो पाणी घातलं की पणती लागते म्हणजे तेलाचा खर्च वाचला होता पाण्यावरती नवीन नवीन शोध लागले पण एक गोष्ट करायला पाहिजे एक गोष्ट पारंपरिक पणती लावायला पाहिजे आणखी महत्वाची गोष्ट या परदेशातून चायनामधून आलेल्या वस्तू वापरायच्या नाहीत. आपण खेडेगावातून म्हणून बघा पणत्या कुंभार तयार करतात तेव्हा गावामध्ये त्या पणत्या आणून त्यात तेल घालून त्यात वात घालून ती पणती हा इलेक्ट्रिक दिव्यापेक्षा पणती श्रेष्ठ आहे. दोघींचा संवाद सुरू झाला आणि पणती म्हणाली मी दुसऱ्या पणतीला तेच देते इलेक्ट्रिकचा दिवा एका दिव्याने दुसरा दिवा लागत नाही तेव्हा आपापसात संवाद तो पणती ही श्रेष्ठ आहे असं म्हण. आपल्याला ती गोष्ट माहीत असेल एका व्यापाऱ्याने मुलांना एक एक रुपये दिला आणि त्यांना सांगितलं घर भरेल अशी वस्तू आणा असं सांगितलं तो एक मुलगा होता त्याने सगळा कचरा एका रुपयात काय येणार कचरा बिचरा आणून घर भरायला सुरुवात केली आणि दुसऱ्याने काय केलं एक पणती आणली त्याला वात लावली आणि ती प्रज्वलित केली आणि प्रकाश घरभर पडला हा त्यामुळे त्या मुलाला व्यापाऱ्यांनी आपला पुढचा बिझनेस चालवायला परवानगी दिली आहे की नाही घरभर प्रकाश. तसा दीपावलीचा हा उत्सव अंधार दूर करतो पण केवळ तो अंधार नाही हा अज्ञानाचा अंधकार अंधश्रद्धेचा अंधकार आणि हो अहंकाराचा अंधकार आळसाचा अंधकार किती सांगू अंधार प्रकारचे आहेत हे सर्व अंधार दूर करायचे दिवाळीच्या. म्हणून आपण हा भाऊबीज झाल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा जसं बोललात तसं उत्साहानं कामाला लागायचं नवीन आणि आपलं जीवन आनंदित करायचं आणि इतरांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करायचा. खरं सांगू का आपल्या धर्माचं तत्वच हे आहे माणसानं माणसाशी माणसासारखं वागायचं आणि हा संदेश या दिवाळीच्या निमित्तानं आपण द्यायला पाहिजे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे प्रदूषण होणार नाही. तुम्ही मगाशी पण उल्लेख केला थर्मोकॉलचे आकाश कंदील बनवायचे म्हणजे आपण जवळजवळ इको फ्रेंडली दिवाळी कशी साजरी करायची याकडे वळतो आहोत तर ती कशी करायचं याचं थोडस मार्गदर्शन. हा चांगला आणि महत्वाचा प्रश्न आहे फटाके कमी लावता की नाही मला आठवतं आम्ही शाळांमधून प्रचार करतो बघा शेवटी लोक शून्य आहेत लोक शिक्षण हे करायलाच पाहिजे आणि तुमच्यासारख्या प्रसार माध्यमांनी तर हे करायलाच पाहिजे की तुम्ही मला सांगा फटाके लावण्यामध्ये मर्दुमकी नसते श्रीमंती हे दाखवली जाते फक्त इथे काय होतं वायू प्रदूषण होतो याला दम्याचे विकार असतात ना त्यांना धुराचा त्रास होतो म्हणून आम्ही शाळातून प्रचार केलेला आहे शपथ घेवली विद्यार्थ्यांकडून ते घरी जाऊन हट्ट करतात
बाबा मला पुस्तक आणून द्या, फटाके नकोत हे असं सांगतात आणि फटाक्यांचं प्रमाण कमी झालेलं आहे. आता जे फटाके लावतात ना ध्वनी प्रदूषण करणारे ते व्यापारी लावतात. व्यापाऱ्यांसोबत माझे हात जोडून विनंती आहे, आवाहन करतोय की फटाके लावू नका, त्यापेक्षा ते पैसे तुम्ही गरिबांना मुलांना पुस्तकं द्या, फराळ द्या, वस्तू द्या काहीतरी भेट आणि दिवाळी साजरी करूया आपण. तेव्हा ध्वनी प्रदूषण होणार नाही आणि वायू प्रदूषण हो. आणि तुम्हाला माहितीये ज्यांना आवाजाचा त्रास होतो त्यांचे कान गेलेलेच असतात म्हणून त्यांना त्रास होत नाही. मला काळजी वाटते ज्यांना त्रास होतो ना त्यांचे शाबूत आहेत कान, तेव्हा त्यांच्यासाठी तरी आपण फटाके वाजवायचे नाही, ध्वनी प्रदूषण करायचे नाही. वायू प्रदूषण होता कामा नये दिवाळीमध्ये. आणि उटीण आणताना केमिकलचं उटीण आणू नका, आयुर्वेदिक घ्या. आकाश कंदील करताना थर्मोकोलचा वापर करू नका, कागदाचा वापर करा, नैसर्गिक वस्तूंचा करा आणि आकाश कंदील करूया. आणि महत्वाची गोष्ट हा, जसं प्रदूषणासाठी या गोष्टी बघितल्यात ना तसं मेवा मिठाई सुद्धा बाजारातून विकत आणताना काळजी घ्या. कारण आपल्याला माहितीये भेसळयुक्त पदार्थ विकले जातात, तेव्हा आपण स्वतः तयार करून पदार्थ केला ना तो जास्त चांगला, त्याचा आनंद वेगळा होतो. तेव्हा दिवाळी आनंदाने साजरी करायची आणि इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करायचा असं जर केलं आपण तर नक्कीच दिवाळी. म्हणून आपल्या प्रेक्षकांना आपल्या श्रोत्यांना सांगूया दिवाळीचा आनंद आपण घेऊयाच आणि इतरांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करूया आणि सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊया. पण आता शेवटचा प्रश्न माझा राहिलेला आहे त्याविषयी थोडस सांगा, कारण दिवाळी दीपोत्सव आपल्याला आनंद देऊन जाते ते आणखी एका माध्यमातून, तो म्हणजे दीपोत्सव. दीपोत्सव फार म्हणजे दिवाळी पहाट ही आपण बऱ्याच ठिकाणी आता त्याचं तर इव्हेंटचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे, पण दिवाळी पहाट हा कार्यक्रमाला आपण गेलो नाही किंवा तो कार्यक्रम अटेंड केला नाही तर दिवाळी झाल्यासारखीच वाटत नाही. आणि इतकं सुंदर सुंदर म्हणजे गाण्यांची मेजवानी आपल्याला त्या निमित्ताने मिळते, शास्त्रीय संगीताची मेजवानी आपल्याला मिळते. ज्यांना शास्त्रीय संगीताची आवड आहे त्या मैफिलींना ते जातात सगळे श्रोते, आणि ज्यांना भावसंगीताची आवड आहे ती भावसरगम या गाण्यांकडे वळतात. तर दिवाळी पहाटचं थोडस त्याबद्दल नक्कीच. दिवाळी पहाट तुम्ही बघा ना किती पूर्वी नव्हते, चतुरुंग संस्थेने पहिली दिवाळी पहाट साजरी केली आणि ठाण्याला सुद्धा ठाणेकर म्हणून त्यांनी पहिली दिवाळी पहाट सुरू केली. हे चतुरुंगनी नाटक लावलं होतं पहाटे. पहिल्यांदा असं वाटलं दिवाळी पहाट कार्यक्रमाला पहाटे कोण येणार, एवढे लवकर उठून कोण येणार, पण आता लोकप्रिय झालंय. अनेक सोसायट्यातून सुद्धा दिवाळी पहाट कार्यक्रम होतात आणि कलावंतांना कला सादर करायला एक संधी मिळते. तेव्हा जसं दिवाळी अंक आहे ना दिवाळी पहाट, दिवाळी पहाट साजरी केल्याखेरीज दिवाळी पूर्ण होऊ शकत नाही. आणि पहाटे सुद्धा अभ्यंगस्नान करून लोक येतात दिवाळी पहाटला आणि संगीताचा आनंद घेतात. कलावंतांना संधी मिळते पण ऐकणाऱ्यांचं समाधान होतं आणि आनंद प्राप्त होतो. आणि ह्या प्राचीन कला ज्या आहेत विशेषतः संगीताचे रागदारी पहाटेचे राग हे गाऊन शास्त्रीय संगीत सुद्धा ऐकतात. आणि हे केवळ भारतातच नव्हे, आता ग्लोबल दिवाळी साजरी होते, आता परदेशात जे भारतीय गेले तिथे सुद्धा दिवाळी पहाट हा कार्यक्रम होत असतो. तेव्हा दिवाळी पहाट सुंदर कार्यक्रम असतात. दिवाळी अक्षर दिवाळी सुद्धा साजरी करायला पाहिजे, पदार्थ खायला पाहिजेत, रांगोळी काढायला पाहिजे आणि किल्ले पण करायला पाहिजे. आता किल्ले का करतात तर आपल्याला माहितीये छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आपण जाऊन पाहतो, पण मुलांना या दिवाळीची सुट्टी असते आणि या सुट्टीमध्ये वेळ त्यांचा सार्थकही लागावा. खरं सांगू का आता रेडीमेड किल्ले मिळतात, पण आमच्या लहानपणी रेडीमेड किल्ले मिळत नव्हते. असे दगड आणून झाडं आणून तयार करायचे किल्ले आणि किल्ल्याची बांधणी करणं त्याचा अभ्यास करणं हे महत्वाचं आहे. तुम्ही बघितला प्रत्येक किल्ला सुरक्षिततेच्या दृष्टीने, मग त्याच्यात धान्य कोठार कुठे करायचं, तिथे तलाव पाण्याची सोय पाहिजे, नंतर सुरक्षितता पाहिजे, प्रमुख गेट कोणते, भुयार पाहिजे, हे सगळ्या गोष्टी किल्ल्यामध्ये इथे असतात. आणि या लहान मुलांना शिक्षण तिथून मिळतं आणि म्हणून किल्ले पहा. दिवाळी हा केवळ
गोड पदार्थ खाण्याचा उत्सव नव्हे तर दिवाळी हा पदार्थ उत्सव आहे ना, हा सर्वांना सर्व समावेशक आहे आणि सर्वांना आनंद देणार आहे. आता तुम्ही विचार, या वर्षी सोमण सर आता दिवाळी झाली, पुढच्या वर्षी कधी आहे? हा 10 वर्षाच्या दिवाळीच्या तारखा सांगतो. हा तर पुढच्या वर्षी 22 ऑक्टोबर 2025 दिवाळी आहे. 2026 10 नोव्हेंबरला आहे, अधिक महिना आल्यामुळे पुढे गेलेली आहे. 2027 3 ऑक्टोबरला आहे, 30 ऑक्टोबरला आहे, 18 ऑक्टोबर 2028 आहे, 6 नोव्हेंबर 2029 आहे, 27 ऑक्टोबर 2030 आहे आणि 15 नोव्हेंबर 2031 आहे. दिवाळीच्या पुढच्या तारखा सांगितलेल्या, तयारी करा. या वर्षीची दिवाळी आपण आनंदाने साजरी करूया. पाऊस चांगला पडलेला आहे आणि लक्ष्मीची पूजन करूया. पण लक्ष्मी ही जिथे मेहनत असते, समाधान असतं, प्रयत्न असतो, तिथेच लक्ष्मी राहते. आपण सुद्धा आपल्यामध्ये बदल घडूया आणि आपल्यामध्ये जो अंधकार आहे त्याला दूर करून आपलं जीवन प्रकाशमय करूयाच. पण आपण दिवे लावत लावत आपणच दीप बनूया आणि इतरांच्या जीवनातला अंधार दूर करूया. हे महत्वाचं आहे. खूप सुंदर. आणि खरंच तुम्ही आलात आणि आमची दिवाळी अगदी संस्मरणीय झाली आणि खरंच त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. पुन्हा एकदा आपल्या श्रोत्यांना आणि प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा, लक्ष लक्ष शुभेच्छा देऊया. आणि तुमचं आता 83 वय आहे, तरी मी सिद्धिविनायका चरणी प्रार्थना करते की तुम्हाला उत्तम आरोग्य आणि आयुष्य लाभू दे आणि असं तुमचं मार्गदर्शन आम्हाला कायम आणि आशीर्वादाचा हात आमच्या पाठीवर कायम असू दे, ही तुम्हाला विनंती करते. खूप खूप आभार. दिवाळीच्या शुभेच्छा. तर प्रेक्षक हो, आज आपण दिवाळी विशेष कार्यक्रमात दा क्रू सोमण सर यांचे विचार ऐकले, यांचं मार्गदर्शन ऐकलं आणि दिवाळीबद्दल सगळी माहिती पंचांगानुसार आपण जाणून घेतली. पुन्हा दिवाळी विशेष भेटूया पुढील भागात. तोवर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद.